लागले तर किशोरापाने वाढदिवसानिमित्त जी सभा घेतली या सभेमध्ये मी काय केलेलं आहे हे डायरेक्ट आपल्या समोर मांडलं। आता काही लोकांना हा उद्योग राहिलेला नाही आहे, ते सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झालेले आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा होणार उचित होणार नाही। त्यामुळे हत्ती ज्याला बजार तुटके भोगे हजार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती करावा त्याला माहित आहे। त्याने आज सांगितलं म्हणजे गुलाबराव पाटील विरोधात होते तेव्हा शिंगाळा मोर्चा काढत होते, बरोबर आहे। आता काम नाही ते आता तुम्ही का जेव्हा काढला मोर्चा जेव्हा आम्ही सर्क्युलर पास केलं तेव्हा आवाज नाही सांगितलं जळगाव जिल्हा वगळला आम्ही लगेच चार वाजता फतवा काढला। मी कॅबिनेट मध्ये सांगितलं तर आजच्या सर्क्युलर काढलं नाही तर मी मुंबईतून जळगावला जाणार नाही। आम्ही मुख्यमंत्र्याला दोघजण भेटलो नाव यादी लागलं ना आधी नुसतं नाव यादी लागलं नाही तहसील ऑफिस मधून पैसे वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे। तुझ्या नावावर शेती असेल पट्ट्या पैसे घेतो नको आमचे आघाडीचे पैसे आज पावशील विचार कर। आज त्या मोर्चामध्ये सांगितलं म्हणे यांनी एक रुपया दिला नाही। अरे तुझे काय डोळे फुटले काय? जबाबदार खासदार आहे, जबाबदार खासदारानं कसं बोललं पाहिजे? आज शेतकरी त्यांना चेक देण्याच्या दिवशी दाखवतील उन्मेश पाटील त्याला म्हणजे मुद्दा इथं दाखव दोन वर्षामध्ये बोलतोस ना तुझा बाबाचा बाप नाही बोलण्यामध्ये मला बंधन नाही बोलायचं मला बंधन नाहीये मला वाढदिवस नाहीये तर गुलाबराव पाटलाच्या नादी लागू नकोस नारायण राणे पासून थकून गेले मला सांगा तुम्ही तुमचा जो उमेदवार आता सांगा पुढे आम्ही करणार बँकेत उभा केलाय